नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, श्रावण महिना संपला आणि भाद्रपदाला सुरुवात झाली, तर या दिवसामध्ये उन्हाचा जोर देखील वाढत असतो आणि या दिवसामध्ये पाऊस देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात। तर मित्रांनो, येत्या 3 दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी किती पाऊस होत आहे हे जाणून घेऊया व उन्हाचा जोर वाढलेला आहे तर चला तर बघूया आपण येत्या 3 दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे। चला तर सविस्तर बघूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। चला तर आपण सविस्तर बघूया कोणत्या ठिकाणी किती स्वरूपात पाऊस होणार आहे। मित्रांनो, आपण बघू शकता कोकण किनारपट्टीला आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 3 दिवसामध्ये। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर विदर्भातील बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। मित्रांनो, चला तर सविस्तर बघूया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होत आहे। मित्रांनो, आपण बघू शकता गोंदियापासून सुरुवात करूया। मित्रांनो, आपण गोंदियामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस गोंदियामध्ये दिसेल। तर मित्रांनो, इकडे लांजी आणि तिरोरा तसेच इकडे वारासिवनी तिरोडी ह्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। आणि मित्रांनो, इकडे भंडारा तुमसर रामटेक मौदा या ठिकाणी जर बघितलं तर भंडारा आणि मौदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर इकडे तुमसर रामटेककडे थोडा जोर वाढलेला राहणार आहे आणि उमरेड पवनीकडे देखील पावसाचा जोर थोडा वाढलेला दिसणार आहे। मित्रांनो, आणि नागपूर सावनेर ह्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। देसाईगंज आरमोरी तसेच चिमूर शिंदेवाही राजोळी तसेच इकडे गडचिरोली मुरुमगाव मूल चामोर्शी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 3 दिवसामध्ये। तर मित्रांनो, चामोर्शीला आपल्याला थोडा जोर वाढलेलाच दिसणार आहे। मुलचेरा एटापल्ली आणि इकडे गिरडवाडा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे। कापसीला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। मित्रांनो, तसं मित्रांनो, इकडे चंद्रपूर भद्रावती आणि राजोरा या ठिकाणी बघितलं असता मित्रांनो, या ठिकाणी भद्रावतीला हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तुरळक ठिकाणी, तर चंद्रपूर आणि राजोरा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि इकडे यवतमाळकडे बघू शकता, यवतमाळकडे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र दिसत आहे। मित्रांनो, यवतमाळमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी घाटंजी जोधमहा मोहाडा या सर्व भागामध्ये, इकडे करंजी पांढरकवडा या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसामध्ये दिसत आहे। हिंगणघाटकडे पावसाचा जोर थोडा वाढलेला राहणार आहे। तर मित्रांनो, इकडे वाडकी पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तुळजापूर वर्धा पुलगाव या भागामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। मित्रांनो, इकडे देवळीकडे देखील मध्यम स्वरूपाचा, देवळी कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। इकडे बोरी कोकाटे जामनी तसेच इकडे धामणगाव हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 3 दिवसामध्ये मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे अमरावतीकडे बघितलं असता अमरावतीला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। अमरावती चांदूर तसेच इकडे मोजरी मोर्शी आष्टी आर्वी काटोल कोंडाली नरखेड वरुडला थोडा जोर वाढलेला राहणार आहे, बाकी भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, इकडे अकोल्याला बघितलं असता अकोल्याला बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी खामगाव तसेच तेलारा अकोट दर्यापूर मूर्तिजापूर कर्जाना मंगळूरपूर ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 3 दिवसामध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण वाशिमला आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। मेहकर लोणार रिसोड आणि लोणार या ठिकाणी थोडा जोर वाढलेला राहणार आहे पावसाचा, बाकी भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। आणि हिंगोलीमध्ये आपल्याला मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो येत्या 3 दिवसामध्ये। तर मित्रांनो, इकडे परतूर जिंतूर सैलू तसेच इकडे पाथरी परभणी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। नांदेड भागाला या ठिकाणी देखील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। इकडे बासमतपूर्णा तसेच पेठउमरी या भागामध्ये आपल्याला मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर नांदेड भागाला भोकर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। इकडे उमरखेड हिमायतनगर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता परभणीला देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र दिसत आहे। गंगाखेड परळी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। तर तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता अहमदपूरला देखील मध्यम स्वरूपाचा, इकडे बर्डापूर लातूर या ठिकाणी देखील आपल्याला
तसेच इकडे शिरूर अनंतपाल निलंगा या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. उस्मानाबाद तुळजापूरचा विचार केला असता या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर इकडे वैरागकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, इकडे बार्शी परांडा आणि कुरुडवाडी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच मित्रांनो इकडे चौसाला बीड गेवराई या ठिकाणी, बीड आणि चौसाला या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर गेवराईकडे थोडा जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा. आणि इकडे आंबड जालना देऊळगाव राजे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. इकडे बदनापूर गाव गोलापिंपरी तारगाव या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच मित्रांनो इकडे देऊळगाव राजा सिंदखेड राजा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील आणि वाढला तर थोडा जोर वाढू शकतोय पावसाचा, परंतु मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. आणि इकडे टेंभुर्णी दिलेगाव आणि जाफराबाद या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. मेहकरला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 3 दिवसामध्ये. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता इकडे कृंदापूर, तसेच इकडे अहमदपूर, चिखली, कलवड, बुलढाणा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. इकडे मोठाला, पिंपरी, गव्हाली, तसेच इकडे नांदुरा, दिघी, मलकापूर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, नांदूरला थोडा पावसाचा जोर कमी राहणार आहे. भुसावळ, जळगाव, तसेच एरंडोल, परोळा, अमळनेर, चोपडा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो इकडे पाचोरा या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला दिसणार आहे. चाळीसगाव आणि कन्नडला देखील थोडा जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चांगल्या प्रमाणात पाऊस होऊ शकतोय. तर सिल्लोड, तसेच इकडे मोहरा, अजंता या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. औरंगाबादला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय मित्रांनो. आणि मित्रांनो इकडे गंगापूरला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय मित्रांनो, या ठिकाणी थोडा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि इकडे अहमदनगर तसेच नाशिकच्या काही भागामध्ये इकडे निफाड, मनमाड, तलवड, येवला या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर कोपरगाव वैजापूरला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, आणि या ठिकाणी संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता कमी दिसत आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय. इकडे श्रीरामपूर, राहुरी, गोडेगाव, गोरेगाव, इकडे घारगाव, अलकुटी, अहमदनगर, चुन्नूर, मानसर, पुणे या ठिकाणी चाकण, तसेच शिरूर, राळेगण, काडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील. राहू, पुणे, सासवड या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील. आणि इकडे बासमत, लोणंद, फलटण या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. पिलीव, वडूस, मायानी, ते इकडे सांगोली आणि इकडे जत या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. आणि इकडे बघू शकता सोलापूर आणि पंढरपूर या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि सांगली, कोल्हापूरचा विचार केला असता या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली आणि कोल्हापूरमध्ये बघायला मिळू शकतोय मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता सांगलीला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, इकडे तासगावकडे हलक्या स्वरूपाचा, तासगाव कुचीकडे आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर इकडे कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर इकडे कोंडाली, इस्लामपूर, विटा, मायानी, वडूज या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. कराडला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर साताऱ्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी, तर तुरळक ठिकाणी जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा. तर मित्रांनो पुणे या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतोय. तर मित्रांनो इकडे कोकण किनारपट्टीला बघूया आपण, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये आपण बघू शकता इकडे सावंतवाडी, तसेच इकडे मालवण, कणकवली, कुणकेश्वर हा जो सर्व भाग आहे मित्रांनो या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसात दिसत आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. रत्नागिरीला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे येत्या 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा जो सर्व भाग आहे मित्रांनो इकडे बघू शकता मित्रांनो इकडे गोरेगाव, खोपोली, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, तसेच ठाणे, इगतपुरी या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिकला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. वणी, निफाड, ते सिन्नर या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतोय मित्रांनो. सटाणा, देवळा, चांदवड या भागामध्ये बघितलं असता, तसे इकडे कळवण या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय या सर्व भागामध्ये मित्रांनो. आणि मित्रांनो इकडे बघू शकता या मालेगाव आणि मनमाड या ठिकाणी बघू शकता मालेगावला आपल्याला थोडा जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा, तर मनमाडकडे बघूया मित्रांनो. मनमाडला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसामध्ये दिसत आहे मित्रांनो. तर धुळेला बघितलं असतं मित्रांनो, धुळे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वच भागामध्ये दिसत आहे मित्रांनो.
धुळ्याच्या सर्व भागामध्ये, आणि नंदुरबारला बघूया मित्रांनो, नंदुरबारमध्ये आपण बघू शकता शहादा, तालोदा, खापर, तसे इकडे नवापूर, इकडे दोंडाईचा, या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 3 दिवसामध्ये या सर्व भागामध्ये. मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर थोडं वाढलेला दिसत आहे, तर मध्य महाराष्ट्रात तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे, आणि विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे. मित्रांनो तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.